गणपति मंदिर रोड वरील गायत्री धाम सोसायटीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत हातगाड्या लागत असून येथे शिजवलेले अन्न पदार्थ खाण्यासाठी चक्क रस्त्यावरच टेबल खुर्च्या टाकून ग्राहकांना बसण्यासाठी टाकून रस्त्याची अडवणूक केली जात आहे। येथील खाऊ गल्ली व आदित्य फास्ट फूड चिकन कोरमा वगैरे असंख्य दुकानात येणाऱ्या ग्राहकांमुळे व त्यांनी आणलेल्या वाहनांमुळे येथे मोठ्या प्रमाणात रहदारी वाढत आहे। विशेष म्हणजे येथे रस्त्यावर चार चाकी गाडी लावून सर्रास खाद्यपदार्थ विक्री केली जात आहे। काल सायंकाळी फेरीवाला पथकाने बाजारपेठेतील फेरीवाले हटवल्यानंतर गायत्रीधाम परिसरात सुरू असलेल्या या अनधिकृत गाड्यांकडे दुर्लक्ष का असा सवाल इतर व्यावसायिक विचारू लागल्याने फेरीवाला पथकाने लागलीच तिथे कारवाई करीत त्यांचे सामान उचलून नेण्याची कारवाई केली खरी, मात्र लागलीच अर्ध्या तासाच्या आतच पुन्हा तेथील खाद्यपदार्थांच्या गाड्या पुन्हा सुरळीत सुरू झाल्याने या अनधिकृत गाड्यांना कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न इतर फेरीवाले विचारू लागले आहे। टिडवाणीसाठी व्हिडिओ अट क्षितिज टपाल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।